स्टेशनवर पोहोचेपर्यंत एक प्रॉब्लेम झाला. ॲक्च्युली ते काका, रिक्षावाले काका आणि तो एक दुकानदार, किराणावाल्याचे काका, ते देवासारखे धावून आले म्हणून माझी मदत तरी झाली. नाही तर खरंच एक मोठा प्रॉब्लेम झालेला. ॲक्च्युली ते मला रिक्षातून उतरूसुद्धा शकले असते, पण ते बोलले काय नाही तू रिक्षामध्ये बस, आपण नंतर बघूया. मी आता माझ्या कॉलेजमधून सुटलो आहे आणि आता मी घरी जाणार आहे. कॉलेज आहे माझं वानगावमधील आसनगावमध्ये आणि घर आहे बोईसरला. दोघांमध्ये फक्त एक स्टेशनचंच अंतर आहे, पण बघूया आपली जर्नी कशी होती. आज खूप पाऊस आहे या एरियामध्ये, आत्ता जस्ट थोडासा थांबलाय पाऊस, म्हणजे मी तेव्हाच कॅमेरा ऑन करायची हिंमत केली. नाहीतर इथे भरपूर पाऊस पडतोय सकाळपासून. तर आपण बघूया आपल्याला रिक्षा मिळतात का इथून आणि आपण रेल्वे स्टेशनला किती वेळात पोहोचतो. एक ऑप्शन सुद्धा आहे माझ्याकडे, जर रिक्षा नाही मिळाली तर मी चलत जाऊन पुढची रिक्षा पकडेल, कारण आता 5 वाजले आहेत आणि जी 5:35 ची ट्रेन आहे आणि 5:35 ची ट्रेन गेल्यानंतर 6:05 ची ट्रेन आहे, म्हणजे अर्धा तास आहे. आणि इथली लोकंसुद्धा चांगली आहेत, म्हणजे गावातल्या लोकांजवळ आपण लिफ्ट मागतो ना तर ते लिफ्ट देतात आपल्याला पटकन. तरी आसनगाव निसर्गाने भरपूर, म्हणजे गाव गाव तर तुम्ही समजू शकता, गाव म्हणजे हिरवळच आले. आणि जेव्हा नवीन पाऊस पडलेला तेव्हा या संपूर्ण रस्त्यांवर छोटे छोटे खेकडे चालताना दिसत होते, आणि त्याला कुर्ले बोलतात, कितीतरी खेकडे चालताना दिसत होते, म्हणजे असे रस्त्यांवर नाही. आता तिकडे कॅन्टीन आहे आमच्या कॉलेजची, तिथे सिमेंटचा भाग बनवला आहे, तिथे सुद्धा 2-3 खेकडे मला दिसलेले, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा 2-3 दिवस पाऊस पडलेला. तर आपण बघूया आता आपली पुढची जर्नी कशाप्रकारे होते, तोपर्यंत तुम्ही कनेक्टेड राहा. ॲक्च्युली पाऊस आहे भरपूर, त्यामुळे मी माझी बॅग आहे जी अशी पुढे घेतली आहे. आणि जे ट्रेनमध्ये प्रवास करतात ते समजू शकतात की बॅग पुढेच घ्यावी लागते आपल्याला ट्रेनमध्ये, खास करून लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते ती. आणि इथून मी चालत आलो आहे आता इथे पुढे, तिथे आपण रिक्षा पकडतो तर तिथे मी बघतो मला किती वेळात रिक्षा मिळते. कधी कधी रिक्षा लगेच मिळून जाते, कधी कधी वेळेस किती वेळ झाला तरी रिक्षा मिळत नाही. तर बघूया आपण, आता मी रिक्षाची वाट बघतो. इथे तुम्हाला 3 रस्ते दिसतील. हा जो रस्ता आहे जो मधून सरळ जातो आहे तो कॉलेजकडे जाणारा, हा प्रॉपर आसनगावमध्ये जाणारा रस्ता, आणि हा वानगाव स्टेशनकडे जाणारा रस्ता. आता मी बोलत असताना एक 4-व्हीलर आली. आता मी या 4-व्हीलरला थांबवलं तर ते लिफ्ट देतील ते लिफ्ट, पण मी रिक्षाची वाट. रिक्षाचा आवाज येतो आहे, बघूया कोणती गाडी येते. असं वाटतं आहे की कोणती तरी गाडी येते आहे, आपण बघूया की कोणती गाडी येते. रिक्षा असायला हवी, कारण मला आता 5 मिनटं झाले आहेत मी रिक्षाची वाट बघतो आहे. आवाज तर येतो आहे गाडीचा, एकतर ह्या दिशेने किंवा ह्या दिशेने, कोणत्या तरी एका दिशेने गाडी येते आहे. आली आली, ही रिक्षा नाही आली, ही गाडी आली, पण ही सुद्धा गाडी आपल्याला स्टेशनवर सोडेल. मी हात करतो. आता मी वानगाव स्टेशनवर पोचलो, पण स्टेशनवर पोचेपर्यंत एक प्रॉब्लेम झाला. ॲक्च्युली ते काका, रिक्षावाले काका आणि तो एक दुकानदार, किराणावाल्याचे काका, ते देवासारखे धावून आले म्हणून माझी मदत तरी झाली. नाही तर खरंच एक मोठा प्रॉब्लेम झालेला. ॲक्च्युली ते मला रिक्षातून उतरूसुद्धा शकले असते, पण ते बोलले काय नाही तू रिक्षामध्ये बस, आपण नंतर बघूया. तर थँक्यू. आणि त्यामुळेच मी रिक्षामध्ये बसल्यावर काही शूट नाही केलं, नाही तर ते बोलतील हा सांगतो असं असं झालं, तरी पण शूट करतोय, त्यांना वाटेल की मी खोटं बोलतोय. म्हणून आज ॲक्च्युली एक्झॅक्टली जो काही प्रॉब्लेम झाला होता तो मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण आता मी स्टेशनवर आहे. मी आता वानगाव स्टेशनला पोचलो आहे. तर खरंच थँक्यू, अशी लोकंसुद्धा असतात. एक ते दुकानदार काकांचं आणणं होतं दांडेकर, कारण गुगलपेवर त्यांचं नाव कळलं. आणि ते रिक्षावाले काकांचं मी नावच विचारायला विसरलो, कारण ते पण घायत होते, मी पण घायत होते, त्यांच्याकडून पैसे करून मी लगेच त्यांना दिलं. मी एक्झॅक्ट काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. आपली पुरा लोकल आली आहे, बोईसरला उतरलो, बोईसर स्टेशनला पोहोचलो. जसं तर वानगाव ते बोईसर 8 मिनिटाचंच अंतर आहे, पण आज कदाचित पावसामुळे असतील ट्रेन फार स्लो होत्या, म्हणजे ट्रेन 2-3 मिनटं लेट आली आणि 1-2 मिनटं अशी स्लो स्लो होती, त्यामुळे इथे बोईसरला पोचायला 5:50 झाले, नाही तर 5:45 वगैरेपर्यंत पोचायला होते बोईसरला. तर एक्झॅक्टली काय घडलं हे मी तुम्हाला घरी पोचल्यावर सांगतो. मी आताच घरी पोचलो आणि पाऊससुद्धा खूप वाढला आहे. मी आता गरम गरम चहा पितो आणि आज नेमकं काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. मी आता घरी आलो आहे, चहा नष्ट झाला, फ्रेश झालो, आणि मी आता तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली रिक्षेमध्ये काय घडलं. तर झालं असं की वानगाव स्टेशनवरून रिक्षा पकडल्यावर 15 रुपये लागतात, जायला 15, यायला 15. तर मी त्यांना सकाळी माझ्याकडे 15 रुपये सुटे होते ते दिले,
आणि संध्याकाळी मी रिक्षात बसलो आणि बसल्यावर मी विचार केला की पैसे काढून ठेवतो, म्हणजे उतरल्या लगेच दिल्यावर आपण ट्रेन पकडायला जाऊ शकतो. आणि मी पैसे शोधले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते माझ्याकडची कॅश संपूर्ण संपली आणि ते 15 रुपये लास्ट सुटे 15 रुपये होते माझ्याकडचे, कारण 2-3 दिवसात जास्त खर्च झालेला तर माझी माझ्याकडची कॅश सर्व संपलेली. मग मी त्या काकांना विचारलं, काका तुमच्याकडे गुगल पे आहे का? काका बोलले नाही आहे, गुगल पे नाही आहे. मग रिक्षेमध्ये म्हणजे गावाकडची गावातून ती रिक्षा आलेली ना, त्यामुळे रिक्षात काका वगैरे होते, त्यांना विचारलं तुमच्या कोणाकडे गुगल पे आहे का, मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो, तुम्ही रिक्षाला काकांना द्या. तर त्यांच्याकडे ते गुगल पेवर नव्हते, तर मी काकांना बोललो की काका रिक्षा थांबवा, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी एकतर रिटर्न जातो आणि पैसा आणतो किंवा मी चालत जातो. म्हणजे त्यांना असं सांगितलं, मी असं ठरवलं, मी फक्त त्यांना एवढं सांगितलं की काका रिक्षा थांबवा, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर काका बोलले की आता ते काका पहिल्यांदा मी तुम्हाला बोललो ना मी छोट्या रिक्षेतून जातो आणि ती रिक्षा होती मोठी, तर आमची कधी अशी ओळखसुद्धा नव्हती. तर ते काका तरी पण बोलले की राहू दे पैसे, पुन्हा कधीतरी दे. मग ते मला खूप चांगलं वाटलं की ते ओळखीचे नसून सुद्धा ते बोलले पैसे राहू दे पुन्हा कधीतरी दे. आता मग मी रिक्षात काही शूट नाही केलं, तेच ते बोलतील असं असं झालं तरी रेकॉर्ड काय करतोय, ब्लॉग कसला बनवतोय, असं होईल म्हणून मी काहीच रेकॉर्ड नाही केलं. स्टेशनला मी उतरलो, त्यांना सांगितलं तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी बघतो त्या दुकानदारांकडे गुगल पे आहे का. मग मी तिथे किराणा मालाचं दुकान होतं, त्या काकांना विचारलं तुमच्याकडे गुगल पे आहे का, मला त्या रिक्षाला काकांना 15 रुपये द्यायचे होते, मी तुम्हाला ट्रान्सफर करतो 50 रुपीज, तुम्हाला 50 रुपीज द्या. तर त्या काकांनी मला पटकन 15 रुपये आधी सुटे दिले. मग मी लगेच जाऊन ते त्या रिक्षाला काकांना दिले, कारण त्या रिक्षाल्यांचे नंबर लागलेले असतात, आधी ही रिक्षा वरेल मग ती जाईल म्हणून. रिक्षाला काकांना सुद्धा घाई होती, मग त्यांनी लगेच वेळेचं महत्त्व जाणून त्यांनी मला पटकन आधी 15 रुपये सुटे दिले. मग ते 15 रुपये घेऊन मी त्या रिक्षाला काकांना दिले आणि मग परत येऊन दुकानामध्ये मी त्या दुकानातल्या काकांना 50 रुपीज ट्रान्सफर केले आणि अजून थोडी कॅश घेतली, म्हणजे 35 रुपीज माझ्याकडे ठेवले. तर त्या काकांचं नाव दांडेकर होतं, कारण गुगल पेवर जेव्हा मी नंबर टाईप केला तेव्हा मला दिसलं. आणि रिक्षाल्या काकांना त्यांचं नावही मी विचारायचं विसरलो. तर खरंच ते दोघे रिक्षाले काकाही चांगले होते, त्यांनासुद्धा थँक्यू. आणि ते दुकानदार आहे काका, त्यांनी पण वेळ बघून लगेच हां बोलले, कारण काही जण नाही बोलतात किंवा रिक्षालेसुद्धा थांबा पैसे नाहीत बोलल्यावर उतरवतात काही जणं. तर ते रिक्षावाले पण चांगले होते आणि दुकानदार काका पण चांगले होते. मग मी लगेच वाणगाव स्टेशनवर आलो आणि ट्रेन पकडली. तर असा आजचा दिवस होता. मी आज कधी नव्हे तो अचानक ब्लॉग करायला घेतला आणि असं काहीतरी घडलं. तर असंच आपल्याकडे काय ना काय छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, पण गरजेचं असतं ते माणसाने माणसांना समजणे आणि त्यांना मदत करणे. कदाचित रिक्षाले काका बोलले असते थांबवा, तर रिक्षाले काकाने कदाचित मला उतरवलंसुद्धा असतं रिक्षाच्याकडी, किंवा गुगल पे करायला गेलो तेव्हा जोपर्यंत पैसे ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत त्यांनी पैसे दिले नसते, पण त्यांनी लगेच आधी मला 15 रुपये काढून दिले. मग मी ते रिक्षाला दिले, त्याच्यानंतर उरलेले 35 रुपीज त्यांना दिले. मग मी सांगितलं मी आता रिक्षावाल्यांना देऊ नये, ते बोलले हां ठीक आहे. तर अशा प्रकारे माणसं असतात. तर अशा प्रकारे आजचा हा व्लॉग होता, आपण आता इथेच थांबूया. आणि मी ह्याच्यातून थोडीशी अशी शिकवण घेतली की आपण थोड्या माणसांवर अजून थोडासा जास्त विश्वास टाकूया. सगळीच माणसं वाईट नसतात, हां पण सगळीच माणसं चांगलीसुद्धा नसतात, पण एवढा जास्त सर्वांवर अविश्वास दाखवायचा नाही. व्लॉग मी इथेच थांबवतो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओवर खाली कमेंट करायला विसरू नका. आपण होतो वाणगावमधून बोईसरला आल्याचा हा व्लॉग होता. थँक्यू.